पुढच्या काही दिवसात आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय, पण खरंच विकास खेडोपाडी पोहोचलाय का? स्वातंत्र्याची 70 वर्ष अभिमानानं मिरवताना या गावची व्यथा आम्हाला कळेल का? ग्रामीण भागात नेमकं काय आहे पाहुयात रत्नागिरीमधल्या एका खेडेगावातून हा रिपोर्ट. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालेल्या भारताचं हे चित्र. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातल्या रोहिदासवाडीत जायचं असेल तर अशी जीवघेणी पायपीट ही ठरलेलीच. विकास विकास काय म्हणतात तो या गावापासून शेकडो कोस लांबच राहिलाय. एखाद्याला दवाखान्यात न्यायचं झालं तर डोलीशिवाय पर्याय नाही. अडलेल्या बायाबापड्या पण अशाच डोलीतून दिल्या जातात. या जीवघेण्या वाटेनं आजपर्यंत अनेक जीवही घेतलेत, पण गेल्या 70 वर्षात यांचा आवाज कुठल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलाच नाही. परंतु जीवांत दशा होती मला आणताना. मोऱ्याशी चालताय ना पडला, मोऱ्याशी चालताय ना पडला. रस्त्याचे हाल असल्यामुळं आजारी माणसाला आणते वेळी नेते वेळी त्रास होतोय, त्यामुळे आम्हाला रस्ता मिळावा ही शासनाकडे विनंती आहे. तुमच्या वाडीमध्ये प्रेत झाल्यानंतर तुम्ही स्मशानभूमीमध्ये प्रेताला कसं घेऊन जाता? आम्ही असे डोलीने घेऊन जातो. आमच्या नेत्यांना भरपूर हाल होतात. वरून अंत्यविली आम्हाला पाटाणावर मारून आणायला लागते, कारण का 4 माणसं जर आपण लावली तर ती चालायला रस्त्याने मिळत नाही, आणि त्यामुळे अडचण असल्यामुळे आम्हाला शासनाने रस्ता द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. रात्री अपरात्री जीवघेण्या पाऊल वाटेनं चालताना कित्येकांचे हातपाय तुटले याची तर गणती करणंही अवघड. गेल्या काही वर्षात इथल्या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्यावर 2 वेळा निधीही मंजूर झाला, भूमिपूजनही झालं, पण मुख्य रस्त्याच्या मुखाशी दोघांची जागा आहे. ते या रस्त्यासाठी जागा सोडायला तयार नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनीही सहमतीनं तोडगा काढण्याची गरज आहे. 3 वेळ निधी आल्या, त्या निध्या येऊन सुद्धा या रस्त्याला नारळ वगैरे निखारक्या मिडियमनी सुद्धा फोडला. फोडून ह्यांनी भारच्या बाहेर जाऊन त्यांनी अर्ज वगैरे देऊन तो रस्ता फिरवून टाकला, आणि रस्त्याचा अजूनपर्यंत अद्याप काम करून आम्ही तुम्हाला चामारांना रस्ता खाली देणार नाही म्हणून असं त्यांनी वरच्या लोकांचा असं हे आहे. 1952 सालापूर्वीची नव्हते आणि मी सरपंच झाले, मला झाले 3 वर्ष, पण त्याच्या आधीपासून नव्हतं. जेव्हा ती रोहिदासवाडी नोंद आपल्याकडे ग्रामपंचायत 26 नंबरला हा रोड आहे का, रस्ता आहे का, पाऊलवाट ही माहिती घ्यायला आले, तेव्हा आपण त्याची कंपल्सरी माहिती दिलेली. आणि मुलात रस्त्यापासून 1 किलोमीटर त्याचं अंतर आहे. 1 किलोमीटर अंतर असल्यामुळे तिथं 4 व्यक्ती अपंग आहेत. मग त्यांना ते अपंग व्यक्तींना म्हणजे तिथे जर आजारी पडले तर त्यांना उचलून आणणार कोण? पूर्वी डोली असायची, डोलीमधून लोक उचलून आणायचे त्यांना. आताची अवस्था काय, रस्ता तर कंपल्सरी त्यांना पाहिजेच, त्यांचा हक्क आहे तो त्यांना रस्ता मिळलाच पाहिजे. गावात एखादा मृत्यू झाला तर 4 खांद्यांवरून नेणंही त्या पार्थिवाच्या नशिबात नसतं. पार्थिव स्मशानात नेतानाही डोलीतच घालून न्यावं लागतं. एकदा का अन्याय सरावाचा झाला की मृतदेहाला काय आणि हाडामांसाच्या जिवंत माणसाला काय, अन्यायाचं काही वाटेनसंच होतं. दापोलीच्या भोपण रोहिदास वाडीचं तसंच झालंय. या वाडीची सहवेदना लोकप्रतिनिधींना जाणवली तर कुठेतरी चित्र बदलेल, आपण तशी आशा करूया. प्रणव पोळेकर, झी मीडिया, दापोली, रत्नागिरी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.